घरातील टाकाऊ वस्तूंपासून तुम्ही गच्चीवर बाग फुलवू शकता आणि हाच प्रयोग पुण्यातील रास्ता पेठेत राहणाऱ्या 77 वर्षीय पुष्पा नवले यांनी केलाय आणि तो यशस्वीही झालाय. टाकाऊ शूज, हेल्मेट, डबे आदींमध्ये त्यांनी 100 हून अधिक रोपं फुलवली आहेत. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ बनवण्याची कला अनेकांना अवगत असते, मात्र या 77 वर्षाच्या आजीने चक्क घरातील टाकाऊ बूट, हेल्मेट, मिक्सरचे भांडे, शंख, नारळाची करवंटी अशा अनेक वस्तूंचा वापर करून गच्चीवर बाग फुलवली आहे. आणि विशेष म्हणजे ही झाडे फक्त कंपोस्ट खतावर उगवली आहेत. आजींना लहानपणापासूनच पर्यावरणाची आवड आणि हीच आवड त्यांनी जपली. बाहेरून काहीच पिकत न आणता घरातील टाकाऊ वस्तूंमध्ये त्यांनी 100 हून अधिक रोपं फुलवली. याबाबत पुष्पा आजी सांगतात की काही वर्षांपूर्वी मी एक रोप आणलं, त्यानंतर गच्चीवर जागा असल्याने एक एक रोप वाढत गेलं. जशी मी माझ्या मुलांना सांभाळते तशीच मी या झाडांना जीव लावते. मला तशी झाडांची लहानपणापासून आवड आहे, पण जास्त करून मला इथे या गच्ची मला म्हणजे जागा मोठी मिळाली मला आणि त्यामुळे मला झाडं लावावीशी वाटली. आणि ह्या निसर्गामध्ये मला खूप रमायला खूप आवडतं. मला विशेष म्हणजे मला माझ्या झाडा कुंड्यामध्ये माती नाही आहे. मी सगळं घरातला कचरा वगैरे पर्यावरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर मला तो योग्य वाटला. मी काहीही फेकून देत नाही. सगळ्यांनी हा विचार केला ना तर आपली पृथ्वी खूप वर्ष जगेल आणि खूप छान होईल आपली पृथ्वी. हेल्मेट आहे, नातवाचे माझे शूज आहेत, नंतर ते कंटेनर्स असतात ना रेडीमेड मागवतात ते आहेत. आणि बऱ्याच गोष्टी आहेत अशा की मला तर मी एवढं सांगू शकत नाही. तुम्हाला दिसतं हे शंख आहे. आणखी बऱ्याच गोष्टी, नंतर ते नारळाची कवटी आहे आजवट हे झालेली फोडलेली. नंतर ॲक्वागार्डची पण भांडी मी फेकून दिलेली नाही आहे, त्याच्यामध्ये पण मी झाडं लावली, त्याचाही उपयोग केलेला आहे. कचरा असा मी कुठला टाकलेलाच नाही आहे. पालापाचोळा वगैरे जो असतो किंवा घरातला जो भाजीपाला असतो त्याचं सगळं कंपोस्ट करून मी सगळं झाडात टाकतो. प्रत्येकाने झाडं लावायलाच पाहिजे. झाड आणि झाडं जगवा तुम्ही. लावून उपयोग नाही, त्यांना रोज पाणी घाला. मी ह्या झाडांना माझ्या मुलांप्रमाणे प्रेम करते. मला ही झाडं म्हणजे मला हा माझा विसाव्याचं ठिकाण आहे माझं. एक दिवस जरी मी पाणी घातलं नाही तरी मला करमत नाही. जेवढं माझ्या लेकरांवर माझं प्रेम आहे तेवढंच या झाडांवर प्रेम आहे. घरात लागणारा टोमॅटो, लिंबू यापासून ते जास्वंद, मोगरा, नारळ, कापूस अशी सर्व झाडे बागेत आहेत. तसेच दर सोमवारी आणि मंगळवारी वानराची टोळी या बागेत खाण्यासाठी येते. सर्वांनी आपापल्या परीने झाडे लावावी. झाडे लावा, झाडे जगवा असा सुंदर संदेश आजींनी आजच्या पिढीला दिलाय.